उत्तराखंडमध्येही नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. हरिद्वार पुराच्या विळख्यात सापडलंय. आपत्ती निवारणासाठी उत्तराखंड राज्याला केंद्र सरकारकडून 413 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. हरियाणामध्ये मुसळधार पावसानं गावागावांमध्ये पाणी शिरलंय. पुराच्या पाण्यामुळे करनाल परिसरातील इंद्री गावात अनेक गावकरी अडकून पडलेत. त्यांना वाचवण्यासाठी आर्मी तसंच एनडीआरएफची टीम गावात दाखल झाली आहे. मुसळधार पावसामुळे उत्तर चीनमध्ये पूर आलाय. शांगसी शहर पूर्ण पाण्याखाली गेलंय. भूस्खलन आणि पावसामुळे हाहाकार उडाला. रेस्क्यू टीमनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलंय. हजारो नागरिक पाण्यात अडकले. पंतप्रधान सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्समध्ये पंतप्रधानांचं जंगी स्वागत झालेलं आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मोदींना किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्ह्स हॅव दे टच्ड. And in the process, how many smiles have they brought to people's faces? Namma Homeopathy, Arogya Sanjeevani. Grand Cross of the Legion of Honor. हा सन्मान देत सन्मानित केलेले फ्रान्समधील हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. यवतमाळच्या उमरखेडमध्ये पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एक ट्रक जप्त केला आहे. दोघांना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा उघड झालाय. आपले पैसे परत मिळावे यासाठी ठेवीदारांनी आक्रोश सुरू केलाय. आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी 50 संचालकांवर गुन्हा दाखल झालाय. सर्व संचालक फरार आहेत. वाशिममध्ये रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडलाय. मंगरुळपीर पोलिसांनी नाकाबंदी करत 14 लाख किमतीचा 250 क्विंटल तांदूळ जप्त केलाय. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पालघरमध्ये 5 कोटी रुपयांचा धान खरेदी घोटाळा उघडकीस आलाय. या प्रकरणी शबरी महामंडळातील आणखी 6 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. छत्रपतींचा विचार म्हणजे